नमस्कार, जय हिंद, जय भारत। मैं फातिमा निखत बीडीएस न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज के समाचार। नमस्कार। रीतसर परवानगी काढलेली आहे आम्ही, कारण का लॉकडाऊन आहे ह्याची जाणीव आहे, जबाबदारी आहे। मी आणि बाबा थोडा वेळ एक चेंज म्हणून ड्राईव्हला आलोय मुंबईमध्ये। केवढी बदलली ना मुंबई आपण आलो होतो तेव्हापासून आणि आताची मुंबई। आपण 71 मध्ये आलो ना मुंबईला राहायला, 71 साली ना, म्हणजे मी आणि आई 71 मध्ये ऑफिशियली आलो। म्हणजे काँग्रेसचे युवक प्रेसिडेंट म्हणून, सेक्रेटरी म्हणून। खेड गल्ली दादरला टेक्सटाईलचे कामगार काकासाहेब गर्दी तिथं काँग्रेसचे टिळक भवन। टिळक भवनच्या गल्लीला म्हणतात हे। टिळक भवनच्या आत राहायला जागा होती। पाच वर्ष टिळक भवन मध्ये राहिला तुम्ही। म्हणजे तेव्हाचा कल्चरच वेगळा होता ना। हा, साधं होतं, करेक्ट। मग कार्यकर्ते येऊन टिळक भवनला राहून काम कुठला तो लालबाग आणि परळ आणि तो सगळा भाग कोकणाचे घाटावरचे होते। हा, कोकणी लोक पण होते तेव्हा खूप। कोकणी होते हा मोठ्या संख्येने। कोकणाचे सण त्याची काही बघायला, कोकणाचा उत्सव बघायला, कोकणाचे सगळे सण साजरे करायचे। असे भागाचे म्हणजे पुणे वगैरे घाटावरचे लोक, घाटावरचे लोक असं म्हणायचे आपल्याला। म्हणजे तो व्हिजिटिंग करायला आला मुंबईला म्हणून। सिनेमा दाखवणार। अच्छा, सिनेमा कुठे सिनेमा म्हणजे प्लाझा त्या भागातील लोक अतिशय खुश होऊन जायचे गावाकडे प्रेमाने आणि गावाकडे जाऊन सांगायचे की आपले लोक कसे चांगले एकमेकांच्याकडे बघतात। कल्चर गेलं आणि मुख्य म्हणजे तिथला सामान्य मराठी माणूस गेला। मराठी माणूस सगळ्या मल्टी स्टोरी बिल्डिंग आल्या आहे सगळ्या बिल्डिंगचं सगळं समाजकारण बदललंय खरं। छान, खूप मुंबई बदलली। हा, माझ्या म्हणजे माझ्या लहानपणाची किंवा आम्ही शाळेला जायचो बसनी आणि त्याने खूप बदल आला खरं। इसी के साथ ही ये समाचार समाप्त होते हैं। दुआ और उम्मीद यही कि आप जहाँ कहीं भी हों खैर आफियत से हों, आपकी हर सू खुशगवार हो और हर खुशगवार सू का अंजाम बखैर हो। इन्हीं दुआओं के साथ मुझे और मेरी टीम को दीजिए इजाज़त। देखते रहिए बीटीएस न्यूज़। लाइक एंड सब्सक्राइब करना ना भूलें। जय हिंद।